राज्यात शिक्षकांची विद्यार्थ्याला मारहाण करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 11वीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी अभ्यास कमी करतो या कारणावरून 2 शिक्षकांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. अथर्व शशिकांत देशपांडे असं दुखापत झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याने या प्रकरणी भोसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उजागरे सर, जावळे सर या 2 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व दापोडे येथील टी डी पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी सायन्सच्या वर्गात शिकतो. शुक्रवारी दोन्ही आरोपी शिक्षकांनी अथर्व याला वर्गाबाहेर बोलावलंय. उजागरे याने अभ्यास कमी करतो, तुला माझ्याविषयी 0 मार्क देतो असं म्हणत त्याला 2 कानशिलात लागवल्या. जावळे सर याने डोक्यावर, तोंडावर, पाठीवर, नाकावर हाताने मारून अथर्व याला दुखापत केली आहे. याबाबत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. दापोडे या ठिकाणी डी टी पाटील ज्युनियर कॉलेज आहे, सायन्स कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये शिकणारा 11वी सायन्सचा विद्यार्थी अथर्व पाटील, अथर्व देशपांडे यास तेथील शिक्षकांनी तू अभ्यास का करत नाहीस, अभ्यासात टाळाटाळ करतो असे म्हणून तुला सायन्समध्ये 0 मार्क्स देतो असे म्हणून त्याला हात्यानी त्याच्या डोक्यावर व गालावर मारहाण केलेली आहे. 2 शिक्षकांनी मारहाण केली आहे. त्याबद्दल भोसरी पोलीस स्टेशन या ठिकाणी ज्युनियर जस्टिस ॲक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे. नाही, आतापर्यंत ताब्यात घेतले नाही. तपास सुरू आहे. तपासांती पुढील कारवाई करण्यात येत आहे. भोसरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.